खडकलाट येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खडकलाट येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रखुमाई विश्वस्त कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर मंदिर परिसरात गर्दी दिसत होती. पहाटे 5 वाजता श्री केदार कुलकर्णी दाम्पत्यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यावेळी भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम झाला. रामकृष्ण हरीच्या गजरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. राजेंद्र भडगावे परिवारातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावेळीही आषाढी एकादशीच्या निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आले. सकाळी 7 पासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने देवदर्शनाचा लाभ घेतला. आषाढी एकादशी निमित्त वातावरण पंढरीमय बनले होते. रात्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी विठ्ठल रखुमाई विश्वस्त कमिटी पदाधिकारी टाळकरी माळकरी वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया रंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली या